गांधीजी हॉस्पिटलमध्ये झालेला जो काही प्रसंग आहे त्याला निषेध व्यक्त करायला सुद्धा शब्द उरत नाहीत. जिथे ज्या मंदिरामध्ये धन्वंतरी निवास करतो आणि सगळे जे काही काम करणारी माणसं आहेत, जनरली त्याच्यामध्ये परत स्त्रिया पण असतात, त्या सगळ्याजणी तनानं मनानं आणि स्वतःचं स्वास्थ्य धोक्यात घालून ती तिथं कामं करत असतात. आणि अशा ह्या ठिकाणी इतकी घृणास्पद घटना तिथे घडावी हे अतिशय लांछनास्पद आहे. कोणत्याही पक्षांनी ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता त्या घटनेचा तीव्र निषेध त्यांनी फक्त नोंदवावा नाही तर त्या जे कोणी असतील दोषी त्यांच्यावर अशा पद्धतीनं कडक शासन कडक कारवाई झाली पाहिजे की कुणाला परत ही अशा प्रकारची घटना करताना करायची इच्छा मनात जरी आली तरी थरकाप उडाला पाहिजे. हे आधी झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर असे कायदे कडक करा की परत कुणी बायकांकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून बघतील आणि ही असली घटना घडेल हे असं होणार नाही असे कडक कायदे करा. आणि कृपया ह्याच्यामध्ये कुणीही राजकारण करू नका. अतिशय भयानक घटना ही. नुसतं मनात जरी आणलं की त्या मुलींनी काय काय उपभोगलं आणि ते पण रेग्युलर ड्युटी केल्यानंतर. इथे बोलायला आणखी काही शब्दच उरले नाहीयेत. बस फक्त पुढे काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि कडक कायदे झाले पाहिजेत. खर तर माणुसकीला काळीमा फासणारी अशी गोष्ट पश्चिम बंगालमध्ये घडली. खर तर आरोग्याचं सेवा देत असताना एक 31 वर्षाची महिला डॉक्टर जिच्यावर असा अमानुष असा अत्याचार पश्चिम बंगाल या ठिकाणी झाला. खरं तर तिने तिचे सर्व पेशंट आवरून, रात्रीची वेळ होती, सर्व पेशंट आवरून ती आपली ड्युटी कम्प्लीट केली. त्यानंतर म्हणजे रुग्णांना सेवा देऊन जे पुण्याचं काम करून त्याच्यावर खरं तर तिचे काळाने गाला घातला आहे. खरं तर अशा ज्या नराधम असतील त्यांना कठोर अशी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या तर्फे आम्ही मागणी करतो. खरं तर आम्ही या गोष्टीचा निषेध म्हणून आज शांतता रॅली या ठिकाणी काळ्या फीत लावून या ठिकाणी अकोल्यामध्ये आम्ही काढली. त्याचबरोबर आम्ही एक आज सकाळी 6 वाजल्यापासून तर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आमच्या OPD ज्या आहेत त्या बंद ठेवून ह्या घटनेचा निषेध करतो. आणि ही घटना अशा भविष्यात अशा निंदनीय घटना होऊ नये यासाठी प्रशासन कठोर अशी कारवाई करत. कोलकाता येथे अतिशय अशी थरारक घटना झालेली आहे. त्या घटनेमध्ये महिला डॉक्टर यांच्यावर लैंगिक अत्याचार होऊन त्यांच्यावर मारहाणसुद्धा होऊन त्यांचा खून करण्यात आलेला आहे. अतिशय निंदनीय अशी घटना महिलांसोबत घडत आहे. तरी आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहोत. डॉक्टर भगिनी पश्चिम बंगालमध्ये त्या अत्याचाराला बळी पडली. ही अतिशय निंदनीय घटना आहे. त्यामुळं इथं जी डॉक्टर मंडळी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सरकारी दरबारी जे आलेली आहेत त्यांच्या भावनेत एक शेतकरी म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून येथील सर्व समाज हा त्यांच्या बरोबर आहे. शासनाला किंवा राज्यकर्त्यांना माझं हेच सांगणं आहे आपला नालायक हा नालायक म्हणा, आपला नालायक हा पदराखाली घालू नका. म्हणून आज तुमच्या नादानपणामुळे हा देश कुठल्या स्तराला जाऊन पोहोचला याचा विचार करा. नाही तर हा जग हा देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि तुमच्या पापाची फळं तुम्हाला भोगायला लागतील हा इशाराही देतो. आणि मी सर्व या भगिनीच्या बाबतीत संवेदना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग.
एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन, शेजारी दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.